शेतजमिनीवर रेल्वे ट्रॅक उभारल्याच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील पलूस मधल्या वसगडे इथल्या शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन केलं. तब्बल एक तासांहून अधिक वेळ कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस आंदोलकांनी रोखून धरली होती. गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांकडून रुळा रेल्वे रुळा शेजारी हे आंदोलन सुरूच. पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं पुंगी आंदोलन केलं. बॅकलॉग परीक्षेचं अतिरिक्त शुल्क घेत असल्याचा आरोप करत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च विरोधात त्यांनी आंदोलन केलंय. अधिकच्या फी वसुली विरोधात विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही केली. नागपुरात एनआयटीमधील भ्रष्टाचाराविरोधात मनसेनं मोर्चा काढला. बिशप कॉटन शाळेजवळून या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी लाचखोर अधिकाऱ्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याची निषेध मिरवणूक काढण्यात आली. मालेगावमध्ये महानगरपालिका आणि शासकीय दवाखान्यात आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत देण्यात यावी अशी मागणी होती. याबाबत मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीनं आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. भंडाऱ्याची उधळण म्हणजे